मित्रांनो, शालेय जीवनामध्ये जुन्या अभ्यासक्रमात 1994 ते 2005 दरम्यान आपल्याला माणसाची गोष्ट नावाचं इतिहास या विषयातील पुस्तक होतं. त्या पुस्तकातील आपण हा पाठ बघणार आहोत. तर सुरू करूयात. शेती आणि पशुपालन. मातीत बी पेरले की रोप उगवते हे आपल्याला माहीत आहे, पण अश्मयुगातील माणसाला सुरुवातीला हे माहीत नव्हते. निसर्गात आपोआप उगवलेले धान्य कंदमुळे फळे तो खात असे. जमिनीवर सांडलेले धान्याचे दाणे मातीत रुजतात, त्यांना अंकुर फुटतात, रोपे वाढतात, त्यांना कणसे येतात. हे सारे माणसाच्या हळूहळू लक्षात आले. मग माणसाने धान्याचे दाणे पेरण्यास सुरुवात केली. नांगरणी, पेरणी, कापणी अशा गोष्टी माणूस शिकला. अर्थात या सर्व गोष्टी काही एका मोसमात त्याला समजल्या नाहीत. त्या समजण्यासाठी त्याला शेकडो वर्ष लागली. पिढ्यानपिढ्या शेती करण्यातून या गोष्टीविषयाचे माणसाचे ज्ञान वाढतच राहिले. शेतीचे काम फार कष्टाचे होते. सुरुवातीला लाकडी हात नांगराने शेती केली जाई. शेतीचे बरेचसे काम स्त्रिया करत असत. या कामातून माणसाला स्वतः पिकवलेले धान्य मिळू लागले. पिकांना पाणी मिळावे यासाठी माणूस नदीच्या खोऱ्यात किंवा तळ्याच्या काठी शेती करत असे. गहू, ज्वारी, जवस, मका, सातू व बाजरी अशी पिके तो घेत असे. या वेळेपर्यंत माणूस आणखीन एक गोष्ट शिकला होता. ती गोष्ट म्हणजे पशुपालन. पशुपालन याचा अर्थ प्राणी पाळणे. कुत्रा, गाय, बैल, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, उंट असे काही प्राणी पाळायला माणसाने सुरुवात केली. या प्राण्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो. माणूस या प्राण्यांची देखभाल करू लागला, काळजी घेऊ लागला. बैल व घोडा या प्राण्यांचा माणसाला शेतीच्या कामात उपयोग होऊ लागला. कुत्र्याचा उपयोग शिकारीसाठी आणि राखण करण्यासाठी होऊ लागला. गाय व शेळीपासून माणसाला दूध मिळू लागले. काही पाळीव प्राण्याचे मांसही तो खात असे. त्याच्या कातडीचा माणसाला कपड्यासाठी उपयोग होत असे. उबदार कपड्यासाठी मेंढ्यांची लोकर उपयोगी पडत असे. घोडा, बैल, गाढव, उंट अशा प्राण्यांचा उपयोग माणसाने वाहतुकीसाठीही करून घेतला. प्राण्यांच्या मदतीने माणूस शेती करू लागला. आता त्याला अधिक जमीन लागवडीसाठी आणता आली. मोठ्या प्रमाणात पीक घेणे शक्य झाले. माणूस धान्य साठवू लागला. त्याला आता भटकंती करण्याची गरज उरली नाही. तो शेताजवळ घरे बांधून राहू लागला. अनेक कुटुंबे, त्याची घरे आणि शेते मिळून गाव तयार झाले. लोकवस्ती वाढू लागली. गावे मोठी होऊ लागली. शेतीमुळे माणसाच्या राहण्याच्या पद्धतीत खूप मोठा बदल झाला. मित्रांनो, माणसाची गोष्टी नावाचं हे पुस्तक आणि यातील पाठ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. धन्यवाद.